राहुल गांधी ने मागणी केली आहे की या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि ही चौकशी संयुक्त संसदीय समितीच्या माध्यमातून झाली पाहिजे, जॉइंट पार्लमेंटरी कमिटी किंवा जेपीसी। तर जेपीसी का? तर जेपीसीला सर्व कागदपत्र मागवायचा अधिकार असतो जे आज दिले जात नाही। जेपीसीला कोणालाही साक्षीकरता बोलवायला येतं, एखाद्याला साक्षीकरता बोलवला तो आला नाही तर त्याला तुरुंगा वर्षाची सजा द्यायचा जेपीसीला पार्लमेंटला अधिकार आहे। म्हणून जेपीसीची मागणी, म्हणून 20 विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जेपीसीची मागणी केली, संसदेमध्ये केली, राष्ट्रपतींना दिली। पण त्यामध्ये महाराष्ट्रातून काही वेगळा सूर निघाला की जेपीसीची काही गरज नाही। तर मला नम्रपणे वाटायचं की ठीक आहे, वैयक्तिक मतं कोणाची काय असू शकतील, पण जेपीसी ही संसदेची अतिशय महत्वाची परंपरा आहे, एक अवजार, एक टूल आहे संसदेच्या हातामध्ये सत्य शोधन करायचे। आतापर्यंत 4 महत्वाचे जेपीसी झाले, ते मुद्दा मी सांगतो की आपल्याला चर्चा करता येईल आपण जेव्हा गावी जाल तेव्हा। पहिली जेपीसी राजीव गांधी यांनी मान्य केली 78 साली, ती होती बोफोर्स प्रकरणावर। आपल्याला माहिती आहे बोफोर्स प्रकरण खूप भाबलं होतं, विरोधी पक्षांनी संसद बंद केली होती, जेपीसी ची मागणी केली होती, राजीव गांधीने खुले दिल्या सांगितले ठीक आहे जेपीसी मी गठीत करतो, गठीत केली, चौकशी झाली, अहवाल आला, त्यामध्ये काही सापडलं नाही। आणि त्यानंतर जेपीसी नंतर बोफोर्स मध्ये आतापर्यंत नरेंद्र मोदीने काय सापडलं, सगळं बोगस प्रकरण होतं। त्यानंतर 1992 साली डॉक्टर मनमोहन सिंग, मी संसदेत होतो, डॉक्टर मनमोहन सिंग यांनी हर्षद मेहता स्कॅम मध्ये जेपीसी लावली, नथुराम मिर्धा त्या जेपीसीचे अध्यक्ष होते, ती काँग्रेस पक्षाने जेपीसी मान्य केली, दोन्ही हा राजीव गांधींनी आणि मनमोहन सिंग यांनी। त्यानंतर तिसरी जेपीसी झाली ती केतन पारेखच्या स्कॅमवर 2001 साली अटल बिहारी वाजपेयी मान्य केली, भाजपचे होते ते पंतप्रधान। आणि चौथी जेपीसी ही आपण जे गोड पाणी पितो, शुगर बाटलीमध्ये पाणी घालून घेतो, पेय मिळतो, त्यामध्ये कीटनाशक सापडले आणि या शीतपेयामध्ये किंवा या ड्रिंक्समध्ये अनेक अशी पेस्ट्रीज आहेत, त्याकरता एक जेपीसी निर्माण झाली, त्या जेपीसीने अहवाल दिला, त्या जेपीसीने अत्यंत महत्वाच्या शिफारसी केल्या आणि त्या जेपीसीमध्ये कोण अध्यक्ष होता आपल्याला माहिती आहे, सन्माननीय शरद पवारजी त्या जेपीसी अध्यक्ष होते आणि योगायोगाने मी त्या जेपीसीचा सदस्य होतो। तर जेपीसी अत्यंत महत्वाचं एक टूल आहे, त्यामधून काय निष्कर्ष गेले काय निघाले आपल्यावर, ही जी 2003 ची संयुक्त पार्लमेंटरी समिती होती ती शीतपेयामध्ये कीटनाशकाचे अंश सापडले, म्हणून आपण आता जी बाटलीचे पाणी पितोय ना या बाटलीच्या पाण्यावर इतके स्ट्रिक्ट आपले नियम आहेत आयएसआय चे की अमेरिकेपेक्षा आपले नियम स्ट्रिक्ट आहेत त्या जेपीसी मुळे। पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या जेपीसी खूप चांगलं काम केलं, जेपीसी चांगलं काम करू शकते। आता ते काही भारतीय जनता पक्षाचे सदस्य होते असं मला वाटत नाही त्यावेळेला, त्यामुळे अध्यक्ष कुणाला करायचं त्यातून शब्द शोधन हा त्यातला महत्वाचा, म्हणून आमची आग्रही मागणी आहे की जेपीसी झाले पाहिजे। आता आपण त्यामध्ये आपले मतभेद असू शकतात, एखाद्याला वाटेल की जेपीसीचा काही उपयोग नाही म्हणून, पण मला एक गोष्ट खटकली की जेपीसी नको, अदानीने काही केलं नाही, कोणतरी टार्गेट केले, अशी जी मुलाखत आली ती नेमकी अदानीच्या मालकीचे चॅनल आली, म्हणजे एनडीटीव्ही कोणाच्या मालकीचं आहे, म्हणजे काय गोड बघायला आहे। मला वाटतं ते आपण तो विषय सोडून दिला पाहिजे, आपली छोटी छोटी आपले आपल्याला पुढे एकत्र काम करायचं। आणखीन एक मुद्दा, आपल्याला हे मुद्दे मी फक्त कोणावर टीका करण्याकरता नाही लागेल, आपल्याला मतदारसंघामध्ये जाऊन सांगता
आम्ही का जेपीसीची मागणी करतो, पण तितक्याच मी आग्रहाने सांगतो की नरेंद्र मोदी जेपीसी मान्य करणार नाही। आम्ही जेपीसी मागितली राफेलवर, नाही दिली। आम्ही जेपीसी मागितली नोटबंदीवर, नाही दिली। आम्ही जेपीसी मागितली जीएसटीवर, नाही दिली। आम्ही जेपीसी मागितले एका रात्रीत तुम्ही लॉकडाऊन केलं त्यावर मागितली, लोक किती पायी गेली, काय झालं, किती प्रेत गंगेत वाहिल्याच्यावर जेपीसी नाही दिली। त्यामुळे जेपीसीला सामोरे जातील का पंतप्रधान, मला वाटत हिंमत नाही। आणि म्हणून ते घाबरलेले आहे, तर आता तरी काय मार्ग शोधला? ठीक आहे, विरोधी पक्षामधलं एकाला सांगाव की काय। त्याचबरोबर दुसरा जो मुद्दा होता की अडानीला टार्गेट केले का? नक्कीच टार्गेट केले, कचोडी चोरालाच टार्गेट केलं जात। त्यामध्ये हिंडनबर्गला अब्जावधी कोटीचा फायदा झालाय, आणि त्याने काय बेकायदेशीर काम केलं? तो शॉर्ट सेलर आहे, छाती ठोक के बोलताय की आम्ही मी शॉर्ट सेलर आहे, आणि त्यांनी शॉर्ट सेलिंग करून ते पैसे कमवले। आता प्रश्न असा आहे की राहुलजींनी जे प्रश्न विचारले की देशातल्या अनेक क्षेत्र आहेत, ते 50% भागीदारी गौतम अदानींची आहे। एकदा केंद्र सरकारने मोदी सरकारने निर्णय घेतला की आपण सगळी विमानतळ खाजगी करायची, 6 विमानतळ खाजगी करायचं टेंडर काढलं। त्यामध्ये अट होती की टेंडर भरायचा अधिकार त्याच कंपन्याने, ज्यांना विमानतळ चालवायचा पूर्व अनुभव आहे। अडानीने कधी विमानतळ बघितलंच होतं फक्त प्रवास करताना। नेमकं टेंडरच्या आधी ही अट वगळली गेली की काय गरज नाही अनुभवायची, आणि साईच्या साई विमानतळ एका अडानीला दिली। कुठे गेलं कॉम्पिटिशन कमिशन, स्पर्धा होणे म्हणून असणार काही? अनेक क्षेत्र आहेत, बंदर आहेत, 20 क्षेत्र आहे, बऱ्याचशा कोळसा आयात आहे, कोळसा आयातीचे नियम डिफेन्स मध्ये, त्यामधला चायनीज डायरेक्टर आहे तो कोण माणूस आहे? अनेक प्रश्न विचारले गेले। जेपीसी झाली ते सगळ्या प्रश्नाची उत्तर द्यावी लागतील। आता कोर्टाची एक समिती गठीत झालेली आहे, कोर्टाला धन्यवाद दिले पाहिजेत की जेव्हा कोर्टाची समिती नेमायचा निर्णय झाला तेव्हा सरकारकडून बंद लिफाफा दिला गेला, हे माणसं आम्ही पाठवतो यांची कमिटी नेमा। चंद्रचूडनी अतिशय नम्रपणे ते फाडून टाकलं, म्हणजे मी 6 लोकांची कमिटी देऊया, ती कमिटी नेमली। पण कमिटी चौकशी कमिटी नाही, कमिटी जेपीसीचं काम करू शकणार नाही। आणि शेवटी आपल्या लोकशाहीमध्ये ज्या 3 आपले सरकारचे 3 जे अंग आहेत, कार्यपालिका, न्यायपालिका आणि विधिमंडळ, कार्यपालिकेने कार्य एक्झिक्युशनचंच काम केलं पाहिजे। तुम्ही सरकार चालवायची जबाबदारी सुप्रीम कोर्टाला दिली तर ते बिलकुल योग्य होणार नाही। हे सरकारच चौकशी केली पाहिजे, सरकारच शिक्षा दिली पाहिजे, सरकारनंच नियामक यंत्रणामध्ये सुधारणा केल्या पाहिजे। आणि ही बाब गंभीर काय आहे, हिंडनबर्ग केसच गंभीर काय आहे, हा आरोप आहे फक्त अडानीवर नाही, तर हा आरोप आहे तुमच्या देशातल्या आर्थिक नियामक संस्थांच्यावर आरोप आहे। तुमच्या संस्था काय करत होत्या? सेबी काय करत होती? रिझर्व्ह बँक काय करत होती? डिपार्टमेंट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स काय करत होतं? हा आरोप आहे। त्यामुळे भारतातल्या गुंतवणुकीवर परिणाम होणार आहे, कारण या संस्थांच्यावर सरकारचा दबाव आहे असं स्पष्टपणे त्या अहवालात म्हटलेलं आहे का नाही? निश्चितच आहे। त्या प्रश्नाला तुम्हाला उत्तर द्यायचे नाही, म्हणजे उत्तर तुम्हाला आज जरी तुम्ही जेपीसी टाळली किंवा चौकशी टाळली जनतेच्या कोर्टात तुम्हाला द्यावी लागते उत्तर।